नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, हेल्थ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्र हो, आज आपण या व्हिडिओमध्ये अशक्तपणा थकवा या विषयाबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती घेणार आहोत. हल्ली बरेचसे लोक मला खूप थकवा येतोय, अशक्तपणा येतोय, कुठलं काम करू वाटत नाही, सतत बसून राहावंसं वाटतं, सुस्ती असते अंगामध्ये, कुठलीही एनर्जी ताकद वाटत नाही, सतत झोपून राहावंसं वाटतं आणि कुठलेही शारीरिक किंवा मानसिक काम करायची इच्छा निर्माण होत नाही, अशा प्रकारच्या तक्रारी घेऊन येताना आपल्याला बघायला मिळतात. मग बरेच लोक काय करतात की कुठेतरी दवाखान्यामध्ये जायचं, इंजेक्शन घ्यायचं, सुई लावायची किंवा सलाईन लावायचं, कुठल्या तरी टॉनिकच्या गोळ्या घेत बसायच्या आणि असं करून सुद्धा बऱ्याच जणांचा थकवा अजिबात निघूनच जात नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांचा थकवा कशामुळं आलाय हे त्यांच्या लक्षातच येत नाही. जर त्यांना त्यांच्या थकव्याचं कारण कळालं, जर त्यांना त्यांच्या अशक्तपणाचं कारण कळालं आणि ते कारण दूर करून त्यावरती योग्य डॉक्टरांच्याकडून योग्य वेळी उपचार जर केला तर त्यांचा थकवा कायमस्वरूपी 100% निघून जाण्यासाठी मदत होऊ शकते. आणि म्हणून आज आपण या व्हिडिओमध्ये थकवा येण्याची कारणं कुठली कुठली आहेत आणि कायमस्वरूपी थकवा निघून जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, कुठले औषध उपचार करावे लागतात, घरी काय करावं लागतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील अशा भाषेमध्ये मी सविस्तर पुढच्या 3 ते 4 मिनिटांमध्ये सांगणार आहे. मात्र हा व्हिडिओ पुढं न पळवता शेवटपर्यंत पहा. चला तर मग पाहूया. त्याआधी छोटीशी विनंती असेल, जर हेल्थ मराठी हे चॅनल तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. सगळ्यात सुरुवातीला पाहूया की थकवा का बरं येतो. मित्र हो, हल्ली बऱ्याच जणांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये शारीरिक किंवा मानसिक कष्ट करावं लागतं. बऱ्याच जणांचा स्वभाव असा असतो की एखादं विशिष्ट काम ते ठरवतात, ते ठरवलेलं काम केल्याशिवाय ते थांबतच नाहीत. काही जणांना सवय असते की अजिबात आराम करायचा नाही, सतत कामामध्ये व्यस्त राहायचं आणि त्यामुळं त्यांना पुरेसा आराम मिळत नाही आणि पुरेशी झोप येत नाही, जेवणसुद्धा बरेच जण वेळेवर करत नाहीत आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून आपलं शरीर थकून जातं. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या पेशी असतात आणि त्या पेशींना त्यांची कामं करण्याच्यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी लागत असतात. एक म्हणजे ऑक्सिजन आणि दुसरं म्हणजे पोषण, जे की आपण खाल्लेल्या आहारातून मिळत असतं. जर आपण वेळेवर आराम नाही केला, सतत काम करत राहिलो, आहार व्यवस्थित घेतला नाही, झोप व्यवस्थित घेतली नाही, तर त्याचा परिणाम म्हणून आपल्याला थकवा जाणवायला लागतो. मग अशा वेळेला कुठलेही उपचार घेतले, काहीही औषधं घेतली तरी हा थकवा कायमस्वरूपी निघूनच जात नाही. त्यामुळं थकवा का येतो याची कारण आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं कारण ते म्हणजे आहार व्यवस्थित नसणं. आहार पूरक आणि पोषक आणि समतोल नसेल, वेळेवर नसेल, तर आपल्याला थकवा येण्याची शक्यता जास्त आहे. जसं गाडीमध्ये पेट्रोल टाकलं तरच ती चालते, नाहीतर बंद पडते, तसं आपल्या शरीराला सुद्धा या जेवणरूपी आहाररूपी पेट्रोलची गरज असते आणि तो आहार पूरक, पोषक आणि वेळेवर मिळणं गरजेचं आहे, तरच आपल्या शरीराच्या सगळ्या पेशींना त्यांची कामं करण्याच्यासाठी पुरेशी ऊर्जा मिळेल आणि आपल्याला थकवा येणार नाही. नंबर 2, जे लोक सतत रिफाईन्ड फूड खातात, त्यामध्ये खास करून साखर असेल किंवा मैदा आहे, साठवून ठेवलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ, डबाबंद पदार्थ, या सगळ्या पदार्थांचे आपल्या शरीरावर दुष्परिणाम व्हायला लागतात. यामध्ये पोषक तत्वे ही खूप कमी मात्रेमध्ये असतात, असलेली पोषक तत्वे ही कमी दर्जाची असतात आणि या पदार्थांच्यामुळे आपल्याला उदास वाटणं, थकवा जाणवणं, लठ्ठपणा येणं अशा समस्या देखील उद्भवू शकतात. त्यामुळं असे पदार्थ आपण आवर्जून टाळायला हवेत. नंबर 3 कारण रक्तक्षय, अर्थात शरीरामध्ये जर रक्त कमी असेल, त्यातल्या त्यात लाल रक्तपेशी आणि हिमोग्लोबिन कमी असेल, तर हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे थकवा येण्याचं. आणि हे रक्त का बरं कमी होतं, तर आपल्या शरीराला आहारामधून आयर्न अर्थात लोह किंवा व्हिटॅमिन B12 मिळत नसेल तर आपल्या शरीरामध्ये रक्ताची कमी पडू शकते आणि त्या परिणाम म्हणून आपल्याला थकवा जाणवतो. तिसरं कारण झोप व्यवस्थित न होणं. मित्र हो, चांगली पुरेशी झोप मिळणं हे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं असतं. जर झोप व्यवस्थित होत नसेल कुठल्या ना कुठल्या कारणामुळं, तर आपल्याला थकवा जाणवतो. जर तुम्ही झोपेच्या गोळ्या घेऊन किंवा इतर कुठली औषधं घेऊन झोपायचा प्रयत्न करत असाल, तुमची झोप पूर्ण करत असाल, तर यामुळे सुद्धा तुमचा अशक्तपणा निघून जाणार नाही. तुम्हाला नैसर्गिकरित्या झोप येणं गरजेचं आहे. या झोपेच्या तक्रारीवर सुद्धा आपण आपल्या चॅनलवर
यावरती व्हिडिओ बनवला होता. चांगली नैसर्गिक झोप येण्यासाठी काय करावं लागतं याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती दिली होती, त्याची लिंक तुम्ही वर पाहू शकता. नंबर चौथं कारण, जर पोटामध्ये जंत झाले असतील तर हे जंत आपण खाल्लेल्या आहारामध्ये असणारी पोषण तत्व खाऊन टाकतात, शिवाय आपल्या आतड्यामध्ये असणाऱ्या रक्तावरती ते जगतात, त्यामुळे आपल्याला अशक्तपणा येऊ शकतो. नंबर पाच, रक्तदाब कमी असणं. जर स्वाभाविक पेक्षा रक्तदाब हा कमी असेल, स्वाभाविक रक्तदाब हा 120-80 इतका असतो, जर त्याच्यापेक्षा कमी असेल म्हणजे वरचा बीपी जर 100 पेक्षा खाली आला, 90-70-80 असा जर असेल तर थकवा जाणवू शकतो. त्यामुळे आपल्याला थकवा येत असेल तर आवर्जून डॉक्टरांकडून ब्लड प्रेशर चेक करून घ्या. नंबर सहा, रक्तातील साखरेची पातळी जर कमी झाली तर यामुळे सुद्धा थकवा जाणवू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला सततचा थकवा जाणवत असेल तर आवर्जून रक्तातील साखरेची पातळी तपासून घ्या. नंबर सात, शरीरामध्ये कुठलं इन्फेक्शन अर्थात संसर्ग झाला असेल, कुठला आजार झाला असेल तर हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे थकवा येण्याचं. नंबर आठ, लिव्हर. लिव्हर हा आपल्या शरीरातला महत्वाचा अवयव आहे. लिव्हर हा शरीरातला रासायनिक कारखाना आहे. बहुतांशी चयापचयाच्या प्रक्रिया ह्या लिव्हरमध्येच होत असतात, त्यामुळे लिव्हरला आपल्या शरीरामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. आणि हे लिव्हर जर आजारी असेल, याला कुठला आजार झाला असेल तर हे सुद्धा एक महत्वाचं कारण असतं थकवा येण्याचं. नंबर नऊ, थायरॉइड ग्रंथीचं काम कमी होणं, ज्याला आपण स्लगिश थायरॉइड असं म्हणतो. थायरॉइड ग्रंथीचं काम कमी झाल्यामुळे सुद्धा बऱ्याचदा थकवा यायला सुरुवात होते. नंबर दहा, मानसिक ताणतणाव. मानसिक ताणतणावामध्ये जर एखादा व्यक्ती सतत असेल, अशा व्यक्तीच्या मांसपेशी जास्त क्रियाशील बनतात, त्या सतत अंकुचन आणि प्रसरण पावायला लागतात, त्यामुळं तिथं जास्त प्रमाणामध्ये लॅक्टिक ऍसिड जमा होतं. हे लॅक्टिक ऍसिड आपल्याला थकवा येण्यासाठी कारणीभूत ठरतं. आता पाहूया सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा, थकवा किंवा अशक्तपणा येत असेल तर नेमकं काय करायचं जेणेकरून आपला थकवा अशक्तपणा कायमस्वरूपी निघून जाईल. तर त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे आहार. पूरक पोषक समतोल आहार घेणं अत्यंत गरजेचं आहे. असा आहार ज्याच्यामध्ये जीवनसत्व असतील, खनिज असतील, प्रोटीन फॅट कार्बोहायड्रेट अशा पदार्थांचा समतोल प्रमाणामध्ये समावेश असेल तर असा आहार आपला थकवा कायमस्वरूपी घालवण्यासाठी मदत करू शकतो. असाही अभ्यास आहे, जे लोक दोन जेवणाच्या मध्ये काहीतरी हलकं फुलकं खातात अशा लोकांना थकवा जाणवत नाही. हे हलकं फुलकं काय आहे तर त्यामध्ये ड्रायफ्रुट्स असू शकतात किंवा ताजी फळं. म्हणजे जर समजा तुम्ही सकाळी 8 वाजता जेवत असाल, दुपारी 2-2:30 दरम्यान जेवत असाल आणि संध्याकाळी 8-9 जेवत असाल तर तुम्हाला सकाळी 11, सायंकाळी 4 आणि रात्री झोपण्याच्या अगोदर ही ड्रायफ्रुट्स किंवा ताजी फळं खायची आहेत. मोड आलेली कडधान्य सुद्धा तितकीच महत्वाची आहेत. खनिज अर्थात मिनरल्स सुद्धा या थकव्याच्या आजारामध्ये खूप महत्वाची भूमिका निभावत असतात. त्यामध्ये खास करून पोटॅशियम हे थकव्याच्या विरुद्ध लढण्यासाठी अत्यंत महत्वाचं आणि गरजेचं खनिज आहे, लक्षात ठेवा. तर हे पोटॅशियम आपल्याला कच्च्या हिरव्या पालेभाज्यांच्या मध्ये मुबलक प्रमाणामध्ये मिळते. यासोबतच कॅल्शियम हे आपल्या शरीराला रिलॅक्सेशनसाठी आणि झोप चांगली होण्यासाठी अत्यंत गरजेचं असतं. हे कॅल्शियम आपण अंडी किंवा दूध अशा पदार्थांमधून मिळवू शकतो. यासोबतच व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स समूहातील जीवनसत्व ही थकव्याच्या आजारामध्ये अत्यंत गरजेची असतात. यासाठी आपण हिरव्या पालेभाज्या, दूध, दुधाचे पदार्थ, गहू, कठीण कवचाची फळं, डाळी, वाटाणे किंवा नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेजमध्ये तर भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आहेच. यासोबतच सोडियम आणि झिंक देखील या थकव्याच्या आजारामध्ये अत्यंत महत्वाचं असतं. अजून एक महत्वाचं, बीट, गाजर आणि काकडी याचा रस सुद्धा या आजारामध्ये खूप चांगला फायदेशीर ठरू शकतो. यामध्ये जर तुम्हाला साधारण 1/2 लिटर रस बनवायचा असेल तर त्यामध्ये गाजराचा रस 300 ml असेल आणि बीट आणि काकडीचा प्रत्येकी 100 ml असेल. यासोबतच होमिओपॅथी या औषध उपचार पद्धतीमध्ये थकवा अशक्तपणा यासाठी अत्यंत गुणकारी आणि फायदेशीर औषधं उपलब्ध आहेत. त्यामध्ये खास करून शारीरिक किंवा मानसिक कष्ट करून थकवा आला असेल तर अशा वेळेला कालिफॉस आणि आर्सेनिकम अल्बम ही औषधं अत्यंत चांगली आहेत. मानसिक ताणतणावामुळे अशक्तपणा आला असेल तर इग्नेशिया आणि फॉस्फोरिक ऍसिड ही औषधं चांगली काम करतात. थकव्यासोबत चक्कर आणि सुस्ती येत असेल तर अशा वेळेला ओपियम आणि जेलसेमियम ही अत्यंत प्रभावी औषध आहेत. शरीरातील रक्त कमी झाल्यामुळे अर्थात अॅनिमिया झाल्यामुळे जर थकवा आला असेल तर अशा वेळेला चायना आणि फेरम मेटॅलिकम ही औषधं अत्यंत गुणकारी आहेत. झोप अपुरी झाल्यामुळे थकवा येत असेल तर अशा वेळेला ऑरोम मेटॅलिकम आणि कॉकुलस इंडिकस ही औषधं अत्यंत प्रभावीपणे काम करू शकतात. थकव्यासोबत जर डोकेदुखी असेल तर अशा वेळेला नायट्रम मूर आणि चायना ही अत्यंत गुणकारी औषधं आहेत. अर्थातच ही सगळी औषधं तज्ज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणं गरजेचं असतं, अन्यथा त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. मित्रहो, हा व्हिडिओ तुम्हाला महत्वपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा, आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा आणि परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा आणि निरोगी रहा. धन्यवाद.